लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। इगतपूर येथील तळेगाव शिवारातील कपारेश्वर महादेव येथे डोंगराजवळ मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांना सोमवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास बिबट्याचं दर्शन घडलं। याची माहिती तात्काळ वन विभागाला कळवण्यात आल्यानंतर कर्मचाऱ्यांनी बिबट्याला जाळ्यात अडकवत जेरबंद केलं। दरम्यान सदर बिबट्या 8 ते 9 वर्षाचा असून त्यांना निमोनिया झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे, त्यामुळे त्याच्यावर सध्या नाशिक येथे उपचार सुरू आहेत। तर सोमवारी सकाळी फेरफटका मारण्यासाठी निघालेल्या नागरिकांना बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला। यावेळी नागरिकांनी प्रचंड गर्दी केलेली होती तर परिसरातील नागरिकांमध्ये घबराट देखील पसरलेली होती। नागरिकांनी तात्काळ वन विभागाला या बिबट्याची खबर दिली। वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी भाऊसाहेब राव तात्काळ घटनास्थळी पोहोचले। वनरक्षकांच्या सहाय्याने बिबट्याला जाळ्यात पकडण्यात यश आलं असून तो आजारी असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। दरम्यान या परिसरात अजून अनेक बिबटे असल्याची शक्यता वर्तवली जाते। रात्री 2 सोबत बिबटे असल्याचं देखील स्थानिक मळातील नागरिकांनी सांगितलेलं आहे। यामुळे वन विभागाने अजून पिंजऱ्यांची संख्या वाढवावी असं नागरिकांचं म्हणणं आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, इगतपुरी।